नमस्कार, मी कांचन तुमचं बोलबिंदासमध्ये स्वागत करते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असणारा हा एक सण आहे. महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. ह्याच दिवसापासून खरं नवीन मराठी वर्ष सुरू होते. त्यामागे एक कथा सांगितली जाते की शालिवाहन नावाचा एक राजा कुंभाराचा मुलगा होता आणि त्या कुंभाराच्या मुलाने 6,000 मातीचे पुतळे म्हणून त्यात प्राण फुंकून त्याने शकांचा पराभव केला. तेव्हापासून शालिवाहन नावाचं शक हे कालगणनेमध्ये गणलं जायला लागलं. आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणाला मारून अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारल्या आणि आनंदाने स्वागत केलं. हे स्वागत फक्त प्रभू रामचंद्रांचंच नव्हतं तर येणाऱ्या रामराज्याचं देखील होतं. याच दिवशी आदिशक्ती पार्वतीची देखील उपासना केली जाते. आपल्या प्रत्येकामध्ये स्थित असणारी फेमिनाईन एनर्जी आहे, तिला आवाहन करून तिची उपासना केली जाते. गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन गोष्टींचं आपण स्वागत करायला हवं हे आपल्याला गुढीपाडवा साजरा करून कळतं. ज्या पद्धतीने आपल्याकडे गुढी उभारताना रेशमी वस्त्र, तांब्या, लिंबाची डहाळी आणि गाठी वापरून आपण पूजा करतो, अशा पद्धतीची निसर्गाची पूजा करण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे गुढी जी बांबूची काठी आहे ती आपल्याला आपले उच्च विचार आणि ध्येय उच्च ठेवण्याचं आपल्याला सांगत असते. त्याच पद्धतीने आयुष्य आहे म्हटल्यावर ह्यामध्ये कडूपणा तर असणारच. काही प्रमाणात हा कडूपणा पचवायला शिका. जिथे पचला नाही तिथे जिभेतला गोडवा वापरून आयुष्य गोड करण्याचा प्रयत्न करा. आयुष्य आनंदाने जगा आणि उत्साहाने जगत राहा ही शिकवण आपल्याला गुढीकडून मिळत असते. त्याचबरोबरीने की संत चोखोबा म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभा राहावी, वाट चालावी हे पंढरीची. म्हणजे वाट म्हणजे हे आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य, टाळी म्हणजे भगवंताचं नामस्मरण करत करत आपण आपलं आयुष्य आनंदाने जगावं, अशा पद्धतीने आनंदाची ही गुढी उभारावी. अतिशय आनंदाचा, उत्साहाचा, यशाचा आणि सुखाचा हा सण. या सणाच्या बोल बिंदास टीमकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.